वैशिष्ट म्हणजे मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता पण आहे आणि साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला पुण्यात म्हणजे ओळखतात. हां, आणि साहेबांनाही माहिती आहे मी काम करतोय, गेली 10 वर्ष झालं पक्षात काम करतोय. आणि ही रिक्षा साहेबांना बसण्यासाठी मी बनवली होती. गेली वर्षभर मी साहेबांची म्हणजे वेळ मागत होतो, पण ती आज वेळ साहेबांकडनं मला भेटली. काय म्हणाले येऊन रिक्षा पाहिली साहेबांनी, कौतुक केलं, काय काय केलं. म्हणजे साहेबांना मी आत्ता मागं साहेबांनी राजीनामा जो दिला होता तो मागं घ्यावा म्हणून मी साहेबांना रक्ताने पत्र लिहिलं होतं. आणि साहेबांनी तो निर्णय देखील मागं घेतला होता. त्याच्यानंतर साहेबांची भेट पण घेतली होती. आणि साहेबांच्या दर वाढदिवसाला मी मोफत ही रिक्षा ठेवत असतो. नाही, मला विचारलं की कर्ज म्हणजे आहे का, फिटलंय. मी म्हटलं फिटलंय. आणि मग कोरोना काळाची मोफत रिक्षा ठेवली होती ती कसं काय, म्हणजे त्याचं पैसे वगैरे कसं काय केलं. म्हटलं माझी सेव्हिंग होती, त्याच्यातनं मी लोकांसाठी हे केलं होतं. कारण साहेब शेतकऱ्यांसाठी काम करतात, मग आपण म्हटलं लोकांवर संकट आलंय तर लोकांसाठी आपण मदत करावं म्हणून मी माझं काय बघितलं नाही, लोकांना मोफत रिक्षा ठेवली होती. साहेबांनी एवढं सगळं ऐकलं म्हणजे साहेबांनी नेमकं काय काय उत्तर दिलं? नाही, साहेबांनी कौतुकच केलं. हो, काय म्हटलं म्हणजे तेच की पैशाचं वगैरे विचारलं, चांगलं काम करतो वगैरे. म्हणजे साहेबांना माहिती आहे, म्हणजे आज मी पहिल्यांदा भेटलो नाही, याच्या आधी पण भरपूर वेळा भेट झालेली आहे. फक्त ती वेळ जी होती ती आज भेटली रिक्षासाठी. साहेबांनी विचारलं बँकेतून कर्ज काढलं काय केलं? नाही, कर्ज आहे का, नील झालं. मी सांगितलं नील झालेलं आहे. काय वाटली होती काही नाही, आज म्हणजे आज खरं तर मला भेटायचा दिवस पण चांगला होता. कारण साहेब आमच्यासाठी विठ्ठलासारखे आहेत. आणि आज एकादशी, मोठे एकादशी लोक पंढरपूरला जातात, आम्ही इथं विठ्ठलाला आमचे भेटलो. त्याच्यामुळं मला म्हणजे आनंद एवढा झाला आहे की मी तो आता तुमच्यासोबत म्हणजे कसं बोलावं मलाच कळत नाही. काय करतो तू? मी रिक्षा चालवतो आणि पक्षाचं काम करतो. एक सामान्य कार्यकर्ता आहे. हां, पक्षाचं. मी दांडेकर कुलावर.